दुधीचे कोफ्ते सर्वच बनवतात, पण आज आपण मंचुरियन बनवणार आहोत, तिखट स्पायसी। त्यासाठी दुधी घ्यायचं आहे, कडू आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। दुधीची सालं काढून, बी काढून याप्रमाणे प्रेस करून दुधीचे बी काढून घ्यायचे आहेत। जेवढं बारीक किसता येईल तेवढं बारीक किसून घ्यायचं आहे। आणि दुधीला पाणी जास्त असतो, दुधीचं पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे। जेवढं पूर्ण काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे। हाताने जर जमत नसेल तर मलमलत्या कपड्याने काढून घ्यायचं आहे। राहिलेला दुधीचा पाणी हा टाकून द्यायचा नाही। 4 चमचे चण्याचा पीठ, 2 चमचे तांदळाचा पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर, हळद, जिरा पावडर, गरम मसाला, रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ आणि घी 1 चमचा मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न ओतता, दुधीला पाणी भरपूर असतो। तांदळाचा पीठ 2 चमचे टाकून घेतलेला होता, एक्स्ट्रा 1 चमचा टाकून घ्यायचं आहे। याप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवून मीडियम आचेवर तेल तापून घ्यायचं आहे। जास्त जर तेल तापून घेतलं तर मंचुरियन वरूनच करपून जाते, आतपर्यंत शिजणार नाही। याप्रमाणे सर्व मंचुरियन तयार करून घ्यायचे आहेत। मंचुरियन क्रिस्पी क्रंची झालेले आहेत। मंचुरियन बॉल जर तुम्हाला लालसरपणा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये खायचा कलर टाकून घ्या। याप्रमाणे सर्व मंचुरियन तयार करून घ्यायचे आहेत। दुधीचं पाणी झालेलं, त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आला, लसूण, मिरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तेल थोडा तापून थंड करून आला, लसणाची पेस्ट, मसाला, हळद, गरम मसाला, टॅमॅटो कलर मिक्स करून थोडा आणखीन पाणी ओतून मिक्स करून गॅस ऑन करून मसाले सर्व शिजून घ्यायचे आहेत। काही मंचुरियनमध्ये काही जास्त टाकायची गरज पडत नाही। ज्या पद्धतीत मी केले त्याच पद्धतीत करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका। दुधी कॉर्नफ्लॉवरचं पाणी ओतून चवीपुरता मीठ, बाहेरची जर टेस्ट आणायची असेल तर हाजीनं मोठा टाकायला विसरू नका, तोही जास्त टाकायचा नाही, कारण आपण बाहेरचं फूड खात नाही, घरातलं फूड खातो। मंचुरियन खायला बनवायला विसरू नका आणि कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।